गुड मॉर्निंग डियर स्टूडेंट्स, लास्ट टाइम वी हैव स्टडीड कन्सेप्ट ऑफ मैक्सिमम वर्क. दरबार की आपण बघितलं की मैक्सिमम वर्क म्हणजे काय. आता आपला नेक्स्ट टॉपिक जो आहे आपला एक्सप्रेशन फॉर द मैक्सिमम वर्क, व्हेरी इम्पॉर्टंट एक्सप्रेशन फॉर द मैक्सिमम वर्क, खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा. नाउ द एन मोल्स ऑफ एन आयडियल गॅस इन्क्लोज्ड इन अ सिलेंडर विथ अ फिटेड इन्क्लोज्ड इन अ सिलेंडर फिटेड विथ द फ्रिक्शनलेस मूवेबल पिस्टन. आता बघा, ॲज शोन इन द फिगर, एन मॉल्स ऑफ एन आयडियल गॅस एन्क्लोज्ड इन अ सिलेंडर फिटेड विथ द फ्रिक्शनलेस मूवेबल पिस्टन, व्ही वन विथ द इनिशियल व्हॉल्यूम अँड व्ही टू विथ द फायनल व्हॉल्यूम. नाउ द गॅस एक्सपांड आयसोथर्मली अँड रिव्हर्सिबली फ्रॉम व्हॉल्यूम इनिशियल व्हॉल्यूम व्ही वन टू इन फायनल व्हॉल्यूम व्ही टू ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर टी. बरोबर आहे की नाही. आता ते फिगर जे दाखवलेले आहे, तुम्ही जर त्याचं ऑब्झर्वेशन केलं, वी कॅन सी देअर आर द सम वेट. तुम्हाला दिसतं तर फिगरमध्ये दिसूच राहिलं की तिथे काय दाखवलेले आहेत, वेट दाखवलेत बघा. वी कॅन सी देअर आर द सम वेट स्लोली वन बाय वन वेन आय रिमूव. नाउ द प्रेशर ऑफ द गॅस डिक्रीजेस बट व्हॉल्यूम इन्क्रीजेस. प्रेशर जो आहे गॅसचा तो काय होतो, कमी होतो. आणि म्हणजे एक एक वेळ प्रत्येक, आता ज्या चार फिगर दाखवलेले आहेत त्या स्टेप फर्स्ट, स्टेप सेकंड, स्टेप थर्ड, हां, आणि त्याच्यामध्ये बघा आणि शेवट लास्ट आहे कंटिन्यूड, म्हणजे ते होतच जाते प्रोसेस अशी. तर प्रत्येकामध्ये वेट जे आहे ते कमी करण्यात आलेलं आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे प्रेशर जो आपण ॲप्लाय केलेला आहे तो कमी झालेला आहे, तो डिक्रीज झालेला आहे. आणि त्याचा जो व्हॉल्यूम आहे तो प्रत्येक फिगरमध्ये तुम्हाला काय होताना दिसतो आहे, इन्क्रीज होताना दिसतो आहे. बघा लक्षात, म्हणजे वी कॅन सी द सम वेट स्लोली आर बाय वन आय रिमूव द प्रेशर ऑफ द गॅस डिक्रीजेस अँड देन अकॉर्डिंग टू बॉईज लॉ, आपण बॉईज लॉ बघितलाच आहे, अँड देन व्हॉल्यूम इन्क्रीजेस. आणि जो गॅस आहे, गॅस म्हणजेच काय होतो, तो गॅस हा एक्सपांड स्लोली काय होतो, एक्सपांड होत जातो. आपण जर समजा एक एक वेट काढलं तर व्हॉल्यूम हा इन्क्रीज होणार आहे. किती व्हॉल्यूम इन्क्रीज झाला तर तो किती डी व्ही, किती व्हॉल्यूम इन्क्रीज झालेला आहे डी व्ही. तर व्हाय व्हॉल्यूम इन्क्रीजेस, व्हॉल्यूम का इन्क्रीज होतो, बिकॉज प्रेशर डिक्रीजेस. प्रेशर डिक्रीज झाल्यामुळेच व्हॉल्यूम काय होत असतो, इन्क्रीज होत असतो. आता बघा, आता इस प्रत्येक केसमध्ये जे आहे, ड्युरिंग इ स्टेप द एक्सटर्नल प्रेशर पी ई एक्स म्हटलेलं आहे, तिथं पी ई एक्स इज इन्फायनेटिझिमली स्मॉलर दॅन द प्रेशर पी ऑफ द गॅस. पी ई एक्स जे आहे, म्हणजे एक्सटर्नल प्रेशर जे आहे ते इन्फायनेटिझिमली स्मॉलर दॅन द प्रेशर ऑफ द गॅस. म्हणजे प्रेशरपेक्षा काय आहे ते ग्रेटर, स्मॉलर आहे. इन्फायनेटिझिमलीचं सांगितलं तर मी तुम्हाला इन्फायनेटिझिमलीचा अर्थच काय होतो की व्हेरी स्मॉल. इन्फायनेटिझिमली स्मॉलर स्मॉलर दॅन द प्रेशर पी ऑफ द गॅस. लक्षात, आता बघा ही जी प्रोसेस आहे, प्रेशर ऑफ द गॅस मोर, दिस इज अपोजिंग अँड ड्रायविंग फोर्स अँड द प्रोसेस इज रिव्हर्सिबल. आता ही जी आहे पी ई एक्स इज ग्रेट, पी इज ग्रेटर दॅन पी ई एक्स इक्वल टू डी पी. म्हणजेच एक्सपान्शन जेव्हा झालं, म्हणजे म्हणून एक्सपान्शन झालं, तर हे झाले म्हणून एक्सपान्शन झाले की नाही. एक्सपान्शन झाले म्हणजे प्रेशर ऑफ द गॅस देन मोर दिस अपोजिंग फोर्स अँड ड्रायविंग फोर्स. आपण अपोजिंग फोर्स म्हणजे काय, ड्रायविंग फोर्स म्हणजे काय, हे बघितलेलंच आहे. म्हणून बिकॉज द प्रोसेस इज अ रिव्हर्सिबल. डी पी इंटू डी व्ही, डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल. बरोबर आहे की नाही. डी डब्ल्यू इज इक्वल टू म्हणजेच काय, जो व्हॉल्यूम ऑफ द गॅस आहे इन्क्रीजेस बाय अँड इन्फायनिटीज इन द अमाऊंट डी व्ही इन अ सिंगल स्टेप द स्मॉल क्वांटिटी ऑफ द वर्क डन. मग कसं येईल ते, द स्मॉल क्वांटिटी ऑफ वर्क डन म्हणजेच डी डब्ल्यू इज इक्वल टू, डी डब्ल्यू काय आहे, वर्क डन, डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी ई एक्स डी व्ही. बरोबर आहे की नाही. ॲज द एक्सपान्शन इज रिव्हर्सिबल, पी इज ग्रेटर, राईट, पी इज ग्रेटर म्हणजे प्रेशर काय वाढलेलं आहे बाय अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी डी पी दॅन पी ई एक्स. म्हणून म्हणजे ते काय, आपण पी पी मायनस पी एक्सटर्नल इक्वल टू डी पी. बरोबर आहे की नाही. किंवा आपण असंही लिहू शकतो पी एक्सटर्नल इज इक्वल टू पी मायनस डी पी. आता ह्या दोघं इक्वेशन आपल्याला कंबाईन करायचे आहे, दोघं इक्वेशन डी डब्ल्यू म्हणजे इक्वेशन फर्स्ट अँड देन इक्वेशन सेकंड कंबाईन विथ अँड देन डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी
पी ई एक्सटर्नल काय म्हणता, पी एक्सटर्नल पी मायनस डी पी ना, ती व्हॅल्यू आपल्याला तिथं टाकायची, सबस्टिट्यूट करायची. पी एक्सटर्नलच्या ऐवजी आपण काय टाकणार आहे मग, पी मायनस डी पी, आणि तो डी व्ही जसाच आहे तसा राहणार आहे. मग कसं तयार होईल, डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डी व्ही अँड देन प्लस डी पी डी व्ही. बट डी पी अँड डी व्ही आर व्हेरी स्मॉल क्वांटिटीज. डी पी अँड डी व्ही काय आहे, खूप स्मॉल क्वांटिटीज आहे, म्हणून सो दे दीज आर द निग्लेक्टिंग. त्या काय झालेल्या आहेत, निग्लेक्ट जर केल्या आपण मग काय राहतं आपलं, डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डी व्ही. लक्षात, मायनस पी डी व्ही. आता हे जे आहे एक्सपान्शन जे आहे, टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन ड्युरिंग द एक्सपान्शन फ्रॉम वॉल्यूम व्ही वन टू व्ही टू, द जे कॉन्स्ट्रीब्युशन आहे इन्फायनिटिझमली, जे सम ऑफ द इन्फायनिटिझमली कॉन्ट्रीब्युशन ऑफ द ऑल स्टेप, द टोटल वर्क इज ऑप्टेन बाय द इंटिग्रेशन फॉर्ममध्ये बघायचं आहे आता आपल्याला. कशामध्ये, इंटिग्रेशन फॉर्म बिटवीन द लिमिट्स ऑफ इनिशियल अँड फायनल स्टेट. अँड नाव दिस इज द आपला, आता हे कशा ज्या इंटिग्रेशन फॉर्ममध्ये काय म्हणायचं आहे, मॅक्झिमम वर्क बघायचं आहे आपल्याला. तर बघा त्याच्यासाठी आपल्याला दज इंटिग्रेटिंग डी डब्ल्यू इक्वल टू मायनस इंटिग्रेटिंग पी डी व्ही बिटवीन द लिमिट्स फायनल इनिशियल टू फायनल अँड व्ही वन टू व्ही टू. हेच डब्ल्यू मॅक्स म्हणजेच मॅक्झिमम वर्क, डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू मायनस इंटिग्रेटिंग पी डी व्ही, लक्षात पी डी व्ही आणि बिटवीन द लिमिट्स व्ही वन टू व्ही टू. आता यू नो द इक्वेशन फॉर आयडियल गॅस. आपण नाव इन 11th स्टँडर्ड वॉट इज मीन द आयडियल गॅस इक्वेशन बघितलेलीच आहे, पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, बरोबर आहे की नाही, एन मीन्स नंबर ऑफ मोल्स, गॅस कॉन्स्टंट अँड देन टेम्परेचर. पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, हां, म्हणजेच बघा आता, किंवा पी इज इक्वल टू आपण असंही लिहू शकतो पी इक्वल टू एन आर टी अपॉन व्ही, बरोबर आहे की नाही. पी इक्वल टू काय सांगितलं मी, एन आर टी अपॉन व्ही. आता डब्ल्यू मॅस इज इक्वल टू पी डी व्ही, पी डी व्ही. आता आपल्याला काय करायचं आहे, मग पी इक्वल टू काय आलेलं आहे आपलं, मग एन आर टी अपॉन व्ही. मग आपण तिथे सबस्टिट्यूट करू, पीच्या जागेवर आपण काय टाकणार आहे, मग एन आर टी अपॉन व्ही, आणि तिथे डी व्ही आहेच. मग आपण काय लिहिलं, डब्ल्यू मॅस इक्वल टू इंटिग्रेशन बिटवीन द लिमिट्स व्ही वन टू व्ही टू एन आर टी डी व्ही अपॉन व्ही. एन आर टी हे तो बाहेर काढला, इक्वल टू मायनस एन आर टी इंटिग्रेटेड व्ही वन टू व्ही टू डी व्ही अपॉन व्ही, बिकॉज का, बिकॉज टेम्परेचर इज कॉन्स्टंट. देन इक्वल टू मायनस एन आर टी एल एन. आता एल एन बघा, आता हे जे आहे इंटिग्रेशन फॉर्मचं कशामध्ये झालं आहे, एल एनमध्ये झालेलं आहे. देन व्ही व्ही टू इंटिग्रेटेड बिटवीन द लिमिट्स व्ही वन टू व्ही टू. आता जे आहे एन आर टी मायनस एन आर टी एल एन व्ही टू मायनस एल एन व्ही वन. आता हे जे एल एन आहे आपल्याला ते रिप्लेस करायचे कशामध्ये, लॉग टू द लॉग बेस टेन. एल एन रिप्लेस टू द म्हणजे अप्पर लिमिट द लोअर लिमिट, देन रिप्लेस एल एन टू लॉग बेस टेन. मग त्याची व्हॅल्यू काय, मग जर एल एन इक्वल टू 2.303, त्याची व्हॅल्यू काय मग, 2.303 एन आर टी लॉग बेस टेन व्ही टू अपॉन व्ही वन. म्हणजे लक्षात. आता देन पुन्हा आपण आता बॉईज लॉ बघितला, अकॉर्डिंग टू द बॉईज लॉ, बॉईज लॉ काय सांगतो आपल्याला, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. बॉईज लॉच्या ठिकाणी काय असतं, कॉन्स्टंट टेम्परेचर असतं, पी वन व्ही वन इक्वल टू पी टू व्ही टू, म्हणजे पी वन प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम, राईट. देन मग जर प्रेशर, जर बॉईज लॉमध्ये काय सांगितलं आहे आपल्याला की व्हॉल्यूम किंवा प्रेशर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम, देन प्रेशर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. मग तर पी वन व्ही वन इक्वल टू पी टू व्ही टू, बरोबर आहे की नाही. मग आपलं लिमिट काय होतं, बिटवीन द लिमिट्स व्ही टू अपॉन व्ही वन, बरोबर आहे, व्ही टू अपॉन व्ही वन इक्वल टू पी वन अपॉन पी टू. मग आपलं इक्वेशन कसं येईल, मग पुन्हा डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू 2.303 एन आर टी लॉग पी वन अपॉन पी टू. व्ही टू अपॉन व्ही वनच्या ऐवजी काय, फक्त पी वन अपॉन पी टू, कारण की बॉईज लॉमध्ये बॉईज लॉची स्टेटमेंटच कशी आहे, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर द प्रेशर इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द व्हॉल्यूम. लक्षात, खूप महत्त्वाचं एक्सप्रेशन आहे, प्रत्येकाला म्हणजे 2 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं. नंतर पुढचा जो टॉपिक आहे आपला, इंटरनल एनर्जी, बरोबर आहे की नाही. इंटरनल एनर्जी म्हणजे काय हे बघू आता आपण इथं. इंटरनल एनर्जीची डेफिनेशन बघा कशी, आता एव्हरी सबस्टन्स इज असोसिएटेड विथ अ डेफिनेट अमाऊंट ऑफ एनर्जी.
एवरी सब्सटन्स असोसिएटेड विथ अ डेफिनेट अमाउंट ऑफ एनर्जी स्टोर्ड इन द सिस्टम सब्सटन्स इज इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी ही कशाने डिनोट केली जाते, कॅपिटल यूने डिनोट केली जाते. आता लक्षात, इंटरनल एनर्जी जी आहे, आता तिचा फॉर्म्युला आपण लिहू शकतो की डेल्टा यू म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी, U1 मायनस U2 किंवा U2 मायनस U1. U2 मीन्स फायनल व्हॉल्यूम, U1 मीन्स इनिशियल व्हॉल्यूम, बरोबर आहे की नाही? रिस्पेक्टिवली आता जे फंक्शन आहे हे जे एक्सटेन्सिव प्रॉपर्टी, बरोबर आहे की नाही? यू इज अ स्टेट फंक्शन अँड एक्सटेन्सिव प्रॉपर्टी. लक्षात ठेवायचं, इंटरनल एनर्जी जी आहे स्टेट फंक्शन अँड देन एक्सटेन्सिव प्रॉपर्टी. आपण इंटेन्सिव प्रॉपर्टी म्हणजे काय, एक्सटेन्सिव प्रॉपर्टी म्हणजे काय हे बघितलेच आहे मागच्या लेक्चरमध्ये, बरोबर आहे की नाही? इंटरनल एनर्जी कोणती प्रॉपर्टी आहे, मग एक्सटेन्सिव प्रॉपर्टी आहे. आलं लक्षात? आता समजा अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम सिस्टीम विल चेंज इन द इंटरनल एनर्जी. आता जर वर्क डन होत असेल, जेव्हा कोणतंही वर्क म्हणजे कोणतंही कार्य जेव्हा घडत असतं तेव्हा एनर्जी काय होत असते, इन्क्रीज होत असते, बरोबर आहे की नाही? वर्क कोणतंही कार्य केल्यावर, वर्क केल्यावर एनर्जी ही सिस्टीमवर, कोणत्याही सिस्टीमवर आपण जेव्हा वर्क करतो तेव्हा ती एनर्जी काय होत असते, लक्षात ठेवायचं, ती एनर्जी वाढत असते म्हणजे इन्क्रीज होत असते. आता सपोज इंटरनल एनर्जी, फॉर एक्झाम्पल जर आपण बघितले इंटरनल एनर्जीचे त्यांनी दिलेलेच आहेत तिथं, आणि जे रिमोट मेन्शन आहे की समजा आता जर एनर्जी ट्रान्सफर झाली टू द सिस्टीम इट परफॉर्मिंग द वर्क, इट इज ॲडेड टू द सिस्टीम. द एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम द सिस्टीम बाय कूलिंग, तिथं बाय हिटिंग होतं, आणि बाय कूलिंग जेव्हा राहील तेव्हा परफॉर्मिंग वर्क ऑन द सराउंडिंग इज रिमूव्ह फ्रॉम द सिस्टीम. आलं लक्षात? देन फॉलोइंग एक्झाम्पल. आता फॉर एक्झाम्पल जर बघितले आपण इंटरनल एनर्जीचे, म्हणजे जी आता समजा जेव्हा आपण आता फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे 30 kg आपण 50 kg घेतलं समजा, काही घेतलं की इज इक्वल एनर्जी ॲड केली कोण, जर समजा 50 joule एनर्जी ॲड म्हणजे क्यू इक्वल टू 50 + 50 ॲड केली ना, म्हणून क्यू इज इक्वल टू +50. एनर्जी जी आहे सराउंडिंग, आता लक्षात ठेवायचं आहे की सराउंडिंग जेव्हा आपण सराउंडिंगवर सराउंडिंग सिस्टीम पर मेहनत म्हणजे कार्य करतो जेव्हा, तेव्हा त्याची जी व्हॅल्यू असते ती पॉझिटिव्ह असते. आणि सिस्टीम सराउंडिंगवर जेव्हा मेहनत करते किंवा कार्य करते, म्हणजे जब भी सिस्टीम सराउंडिंग के ऊपर मेहनत करेगा तर पॉझिटिव्ह त्याची साईन काय होणार आहे, मग पॉझिटिव्ह साईन होणार आहे. आलं लक्षात? देन मग त्याचं किती झालं, मग आपलं आता इंटरनल एनर्जी 50 joule अँड देन 50 joule आणि ते वर्क डन झालं किती, परफॉर्म वर्क डन झालं किती झालं, 20 joule झालं समजा. म्हणजे समजा एक सिस्टीम आहे, आपण त्याच्यात ॲड 50 joule ॲड केले, बट सिस्टीम एक्सपांड वे आर डन 20 joule. म्हणजे किंवा असंही सांगू शकतो, जर समजा तुम्हाला 50 rupees मी जर दिले, 50 rupees दिले, त्याच्यापैकी तुम्ही 20 rupees दिले पण कमी तुम्ही 30 rupees खर्च केले, सपोज किती केले ते 30 rupees खर्च केले, किती उरले मग त्याच्यातनं, 20 rupees उरले की नाही, बरोबर आहे की नाही? म्हणजे किती अमाऊंट ऑफ वर्क खर्च झाली, आणि म्हणजेच त्याचा फॉर्म्युला जो आहे ∆U इज इक्वल टू Q+W आपण म्हणतो ना, म्हणजे वर्क आणि हीट, बरोबर आहे की, एनर्जी ज्याला Q+W ∆U म्हणजे किती आलं त्याच्या, मग 50 + 20 -50 + 20 इक्वल टू -50 + 20 + 50 - 20 खर्च केले आपण 20 ना, बरोबर आहे की नाही? म्हणजे -20 झाले ना त्याच्यातनं, +50 मधनं -20 झाले, म्हणजे उरले किती, +30, बरोबर आहे की नाही? हे जे एक्झाम्पल इंटरनल एनर्जीचं, काही इंटरनल एनर्जीवर एखाद्या फक्त एक वर्गासाठी डेफिनेशन विचारली जाऊ शकते. पुढचा जो टॉपिक आहे आता आपला, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, आता आपल्या चॅप्टरचं नावच थर्मोडायनॅमिक्स, केमिकल थर्मोडायनॅमिक्स एनर्जेटिक्स नाव. आता त्याच्यात तीन लॉ आहेत ॲक्च्युली, ते फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ. त्याच्यातलं आपण आता फर्स्ट लॉ बघूया. स्टेटमेंट दिलेले आहेत तिथे, तीन टाईपचे स्टेटमेंट दिले. आज आपल्याला फक्त स्टेटमेंटच बघायचे आहेत, नंतर त्याचं आपण फॉर्म्युलेशन बघणार आहे, म्हणजे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन जे आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.
आता फर्स्ट लॉ जो आहे थर्मोडायनामिकचे स्टेटमेंट काय सांगतात बघू. आता फर्स्ट स्टेटमेंट जे आहे, एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन कॉन्स्टंट. आता युनिवर्स म्हणजे तुम्हाला माहितीच आहे ब्रह्मांड ज्याला आपण म्हणतो. एनर्जी जी आहे युनिवर्समधली ती काय आहे, रिमेन कॉन्स्टंट. फर्स्ट स्टेटमेंट फॉर द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, एनर्जी ऑफ द युनिवर्स रिमेन कॉन्स्टंट. ही झाली त्याची फर्स्ट स्टेटमेंट, बरोबर आहे की नाही. आणि सेकंड स्टेटमेंट बघा त्याची कशी. आता द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. द टोटल इंटरनल एनर्जी ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम इज कॉन्स्टंट. अँड द थर्ड स्टेटमेंट बघा आता, द टोटल द एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्टर्ब, ओनली कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे बघा आता ही जी स्टेटमेंट आहे खूप महत्त्वाची. आपण नाव इन 11th स्टँडर्ड वी हॅव स्टडीड द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड, बरोबर आहे की नाही. म्हणजे एनर्जी ही निर्मितही निर्माणही केली जाऊ शकत नाही किंवा ती म्हणजे क्रिएट किंवा डिस्ट्रॉय पण होऊ शकत नाही, संपू पण शकत. म्हणजे मग काय होत असते, तिचं जे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होत असतं. आता समजा फॉर एक्झाम्पल जनरेटर घेतलं, जनरेटरमध्ये कोणती मेकॅनिकल एनर्जी, नाव मेकॅनिकल एनर्जी इज कन्व्हर्ट इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी, बरोबर आहे की नाही. म्हणजे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये काय होत असतं, तिचं कन्व्हर्जन होत असतं. बॅटरी यूज करतो आपण, बॅटरीचं केमिकल स्टोअर असतो, केमिकल एनर्जी कन्व्हर्ट इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी, लाईट एनर्जी किंवा हीट एनर्जी, कोणत्याही एनर्जीच्या फॉर्ममध्ये ती जाऊ शकतो. म्हणजे कोणतीही एनर्जीच्या फॉर्ममध्ये ती कन्व्हर्ट होऊ शकते. एनर्जी जी आहे आपली ती जर ही जी रिॲक्शन, आता समजा हे एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड, महत्त्वाची स्टेटमेंट आहे लॉ ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सची. ह्या तीन स्टेटमेंट आहे, आपण कोणतीही एक स्टेटमेंट लिहिली तरी सफिशियंट आहे. लक्षात, नेक्स्ट टाईम आपण फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स बघूया. ओके, थँक्यू.